नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स. शिवसेना ही शिंदे गटाचीच. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर शिवसैनिकांचा कोकणात सर्वत्र जल्लोष. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयानुसार आमदार भरत गोगावले यांची पक्षप्रतोदपदी झालेली नियुक्ती मान्य. पोलादपूरमध्ये एकच जल्लोष. रत्नागिरीमध्ये भाटे खाडीतील गाळ मच्छीमार बांधवांसाठी धोकादायक. शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मच्छीमारांचे 26 जानेवारीपासून बेमुदत उपोषण. आणि लांजा तालुक्यातील आडवली रेल्वे स्टेशनवर आरक्षणाची सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय. आता पाहूया सविस्तर वृत्त. संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल दिला. दरम्यान निकाल वाचताना सुरुवातीला नार्वेकर यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. शिवसेना ही शिंदे गटाचीच आहे असे म्हटले. त्यानंतर त्यांनी भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद मान्य करत शिंदे गटाचे 16 आमदार हे पात्र ठरले. दरम्यान पुढील निकाल वाचत नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार देखील पात्र ठरवले आहेत. शिंदे यांच्या आमदारांना अपात्र करता येत नाही म्हणत ठाकरे गटाच्या 16 आमदारांची अपात्रतेची याचिका नार्वेकर यांनी फेटाळली. त्यामुळे शिंदे गटाचे 16 पैकी एकही आमदार अपात्र होणार नसल्याचे नार्वेकर यांनी या निकालादरम्यान सांगितलं. महाड छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष या निकालानंतर करत एकमेकांना पेढे भरवून भंडारा उधळत आनंद व्यक्त केला. तर फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी देत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी शिंदे गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विचारांचा आज विजय झालेला आहे, आपल्या सत्याचा विजय झालेला आहे. ज्या पद्धतीने गेली 2 वर्ष जे राजकारण चालू होत त्या राजकारणाचा आज निकाल लागलाय. मगाशी आमच्या तालुका प्रमुखांनी म्हटलं त्या पद्धतीने आज खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार आहेत ते जिंकलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आता उपाटाने ठरवायचं त्यांचं दुकान चालू ठेवायचं का बंद ठेवायचं. कारण बाळासाहेबांनी सांगितलं होतं आम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलो तर मी दुकान बंद करीन. ती वेळ आता आलेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झाला आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा विजय झाला आहे. आज आम्ही सर्व शिवसैनिक पूर्ण खुश आहोत. तर आहे तो सत्याचा आहे, सत्यमेव जयते आणि नेहमी सत्याचाच विजय होतो. आमच्या पितृतुल्य माननीय आमदार भरत शेठ गोगावले साहेबांनी जो निर्णय घेतला तो बरोबर होता आणि आम्ही त्यांच्या नेहमी सतत पाठीशी उभे आहोत. आणि आज जो आम्हाला शिवसेना ह्या पक्षाची आम्हाला जी ओळख मिळाली, आम्हाला जे पक्ष चिन्ह मिळालं, याच्यामध्ये आम्ही आमचा आनंद साजरा करतो आहोत. आणि महाडकर नागरिक, महाडकर शिवसैनिक, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी सर्व उत्साहाने आणि जल्लोषाने हा आनंद साजरा करीत आहोत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत आमदार भरत गोगावले यांची पक्षप्रतोदपदी नियुक्ती मान्य असल्याने, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचा निर्णय देण्यात आल्याने पोलादपूर येथे शिवसैनिकांकडून फटाके व घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला. महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवसैनिकांनी निर्णयाचे जल्लोषात स्वागत करत आनंद व्यक्त केला. यावेळी शहर प्रमुख सुरेश पवार, उपनगराध्यक्ष नागेश पवार, नगरसेवक मनोज प्रजापती आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदार अपात्रतेवर राहुल नार्वेकरांनी काल निकाल दिल्यानंतर यामध्ये पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने रत्नागिरीत देखील जल्लोष साजरा करण्यात आला. रत्नागिरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडत व घोषणा देत आनंद व्यक्त केला. सामान्य व सच्चा शिवसैनिकांचा विजय झाल्याची भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त करत एकनाथ शिंदे, उदय सामंत आगेवाडोच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.
निश्चितच हा निर्णय आम्हाला अपेक्षित होता. विधानसभा अध्यक्ष संबंधी रावजी नार्वेकर हा जो निर्णय दिलेला आहे खरोखरच योग्य निर्णय. एका प्रामाणिक सच्च्या शिवसैनिकाला न्याय मिळाला असा आहे. सर्वसामान्य शिवसैनिकाचा जो शिवसैनिकाची शिवसेना हे जे एकनाथ शिंदेचं स्वप्न होतं ते आज हे झालं. खऱ्या अर्थाने कष्ट करणारा ज्या लोकांच्यामध्ये जाणारा शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसाला आज न्याय मिळाला आहे. निश्चितपणे राहुल नार्वेकरांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. अनेक शिवसैनिक म्हणून मला माझ्यासाठी या सर्व शिवसैनिकांना याचा आनंद आहे. निश्चितपणाने सगळ्यांना आनंद झालेला आहे. शिवसेना हे नाव आणि चिन्ह आज म्हणजे आमच्या कायम झालेलं आहे या निर्णयामुळे. आणि निश्चितपणे सर्व शिवसैनिकांना अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आणि त्याचा आनंद आपण सगळे बघत आहात. खऱ्या अर्थाने एक सच्च्या प्रामाणिक शिवसैनिकाला न्याय मिळाला. एकनाथ शिंदेसारखा काम करणारा समाजामध्ये तळा समाजाच्या तळाच्या घटकापर्यंत मेहनत करणारा आणि शिवसेना पक्ष वाढवणाऱ्या माणसाला न्याय मिळाला अशी आमची भावना आहे. खूप आनंद झालेला आहे. पण खरी शिवसेना ही आमची आहे आणि त्यावेळी आम्ही जो घेतलेला निर्णय होता तो योग्य याचा आम्हाला खूप आनंद आज झालेला आहे. आणि खरोखरच शिंदेसाहेब गोर गरिबांसाठी अतिशय चांगलं काम करत आहेत आणि सामान्य माणसाचे एक प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आज आपले जे आहेत ते अतिशय सगळ्यांच्या मनामध्ये भावलेले आहेत. आणि असं मुख्यमंत्री आज आम्हाला लाभलेले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यांच्याबरोबर आज आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतो याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील आडवली रेल्वे स्टेशनवर आरक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे आरक्षण आडवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी देण्यात यावे अशी मागणी शिवसेना उबाटा गटाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आडवली रेल्वे स्टेशन मास्तर यांच्यामार्फत क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक कोकण रेल्वे रत्नागिरी यांना सादर करण्यात आले. लांजा तालुक्यातील आडवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी आरक्षण खिडकी नसल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. आडवली हे कोकण रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असूनही तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत असून त्यांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर काल शिवसेना उबाटा तालुका प्रमुख संदीप दळवी व पदाधिकाऱ्यांनी आडवली रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथील रेल्वे स्टेशन मास्तरांना निवेदन दिले आहे. ज्या कोकणामध्ये रेल्वेगाड्या चालू आहेत यामध्ये लांजा तालुक्यामध्ये आडवली रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये कोरोनाच्या काळाच्या पूर्वीपासून जे आरक्षण खिडकीवरती जे कोटा होता लांजा तालुक्यासाठी जो तिकिटीचा जो कोटा होता आरक्षण होतं ते बंद झालेलं आहे. त्यामुळं प्रवाशांचे असतील लांजा तालुक्याच्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. आणि तो पोस्टामध्ये दिला गेला होता परंतु पोस्टामध्ये जरी एखादा नागरिक तिकिटीसाठी गेला असता त्याला तिथे सतत नेट नाही असं सांगण्यात येतं. त्याच्यामुळं आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं सर्व आमच्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी आडवली रेल्वे स्टेशनला जाऊन असणाऱ्या तेथील जो स्टेशन मास्तरांना आम्ही पत्र दिलेलं आहे त्यांच्या क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक यांना आम्ही ते पत्र देण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. त्यामध्ये प्रशांत शिंदे हे तिथे त्या ठिकाणी रेल्वेचे स्थानक प्रमुख होते त्यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि शेवटची त्यांना एक इशारा असा दिलेला आहे की जर यापुढे गोरगरीब जनतेला असेल तर प्रवाशांना लांजा तालुक्यातल्या जर असे अतोनात हाल करण्याचा जर प्रयत्न केला तर यापुढे तीव्र आंदोलन करून एकही रेल्वे जे आडवली रेल्वे स्टेशनच्या पुढे जाऊ देणार नाही असा इशारा लांजा तालुक्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं दिलेला आहे. आणि तो त्यांनी लक्षात घेऊन त्वरित त्या ठिकाणी असलेला जो कोटा आहे कोटा त्याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी तिकीट उपलब्ध करून द्यावी अशी आमची विनंती आहे. पेणमध्ये पांडवादेवी भाकरवड देहेन मेडेखार येथील नवीन रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र दळवी व जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हाप्रमुख राजा केणी
यांनी यावेळी शेकापची सत्ता असताना येथील रस्ता 15 वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने रस्त्याची दुरावस्था झाली होती. आता आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले. देहेन भाकरवड पांडवादेवी रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी 2 कोटी 50 लाख रुपये तर नवीन पुलाची पुनर्बांधणी करणे या कामासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे काम होण्यासाठी उपतालुका प्रमुख विकास निळकर, ॲडव्होकेट सुदेश जुईकर यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला. यावेळी मान्यवरांसह ग्रामस्थ देखील उपस्थित होते. माननीय महेंद्र शेख दळवीजी, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय सुदेश विषय महत्वाचा गेले कित्येक वर्ष प्रलंबित होता आणि राजा केले आणि इथल्या समस्त आपल्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून खऱ्या अर्थाने या रस्त्याला विशेष बाब निधी बजेटच्या अनुषंगाने मंजूर झाला. 2 पार्टमध्ये खऱ्या अर्थाने रस्ता 1.5 कोटीचा आहे आणि 1.5 कोटीचा आहे. आणि खरं तर निरकरांचं ब्रिजचा प्रश्न होता, त्याला दुरुस्तीला काही प्रश्न दिले पण आत्ता सूचित केल्याप्रमाणे त्याचंही एस्टिमेट लास्ट स्टेजला आहे, तोही अतिशय जलद गतीने निश्चित येईल. दादाने आता जो प्रश्न मांडला ज्या बंधाऱ्याचा, तर आत्ता प्रस्ताव मी नक्की सादर करेल. आता बजेट पेट सुरू आहे, खरं मी त्याच्यासाठी चाललो आहे. पण या भागातले अनेक प्रश्न असे आहेत की जे प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या जीवायचे आहेत. पण खरं तर वंचित हा शब्द निश्चित वापरतो कारण बऱ्याच कामांपासून आपण वंचित आहोत आणि त्याची पूर्तता करणं आपलं सगळ्यांचं निश्चित काम आहे. आज आमदार महेंद्र शेठ दळवे यांच्या उपस्थितीमध्ये पांडवादेवी देहेन भाकरवड मेडेकर रस्त्याच्या कामाच्या गेल्या 15 वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता आणि ह्या रस्त्यावर शिव नागोटण्यापासून कुर्डूस कुसुमले काचली पिटकिरी मेडेकर इथून जी लोक JHW साठी किंवा पेन मुंबई या मार्गे जे शॉर्टकटमध्ये वर्दळ करत होते त्यावेळेला या रस्त्याची जी अवस्था होती आणि ती अवस्था आमदार महेंद्र शेठ दळवे यांच्या कानावर जेव्हा इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी आणि हा रस्ता लवकरच लवकर पूर्ण होण्यासाठी ज्या हिवाळी बजेटमध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कानावर टाकल्यानंतर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये ह्या रस्त्यासाठी 2 कोटी रुपयाची तरतूद केली आणि ह्याच रस्त्याला असणारा हा ब्रिज आहे तो ब्रिज काही काळानंतर तो मोडकळीस आला होता त्या ब्रिजसाठी 1.5 कोटीची निधी मंजूर केली आणि नुसती निधी मंजूर केली नाही तर त्याचे वर्कऑर्डर झाल्यानंतर आज त्या रस्त्याचं भूमिपूजन होऊन उद्यापासून त्या रस्त्याला सुरुवात करणार आहोत. कारण ह्या विभागामध्ये अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे सत्तास्थानी असताना सुद्धा 15 वर्ष ह्या रस्त्याकडे दुर्लक्षित राहिल्यामुळे या जनतेत जो चीड आणि उद्रेक होता त्या लक्षात घेऊन आमदार महेंद्र शेठ दळवी आणि इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून आजच्या रस्त्याचं भूमिपूजन करून उद्यापासून ह्या रस्त्याला काढच्या कामाला सुरुवात होणार आणि चांगल्या अप्रतिम क्वालिटीने हा रस्ता पूर्ण होणार आहे. रत्नागिरीमधील भाटे खाडीच्या मांडवी बंदरातील गाळाचा प्रश्न साधारण गेली 20 ते 25 वर्ष ऐरणीवर आहे. हा गाळ साचल्याने समुद्रातून खाडीत ये जा करण्यासाठी मच्छीमारांना भरती ओहोटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. या भागात अनेकदा अपघात घडून काही मच्छीमारांना आपला जीव देखील गमवावा लागलाय. या ठिकाणचा गाळ उपसण्याची प्रमुख मागणी मच्छीमारांनी आता केली आहे. हा गाळ उपसण्याबाबत अनेकदा शासन प्रशासनाकडून आश्वासने देखील देण्यात आली मात्र त्याकडे कायमच दुर्लक्ष झाल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. अखेर जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीचे मच्छीमार 26 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. भाटे खाडी परिसरात राजीवडा भाटे कर्ला फणसोप आदी गावातील रहिवाशांना मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. येथील मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात ये जा करण्यासाठी मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. या बंदरात वाळू साचल्याने मच्छीमारांना हा मार्ग धोकादायक झाला आहे त्यामुळे अनेकदा नौकांना अपघात घडल्याने मच्छीमार बुडून मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या धोकादायक मार्गावरील गाळ काढण्यासाठी मच्छीमार संस्था तसेच जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने अनेकदा निवेदने देऊन मागणी केली मात्र निवेदनाची दखल न घेतल्याने मच्छीमारांनी 26 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.